पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे एका टपरीवर थांबलेल्या ई समाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली आहे या घटनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले पिंपरी चिंचवड शहरात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या नंदू चव्हाण नावाच्या तरुणावर दोन अज्ञातांनी कोयत्याने वार केले आहेत भर दिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास अजंठा नगरमधील एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी तरुण थांबला होता सिगारेट पीत असताना एका दुचाकीवरून दोघे जण आले अचानक त्यांनी चव्हाणवर कोयत्याने कोयताने सफासफार केले यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाला होता आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला शहरात हत्या बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यामुळे शहरात पोलीस प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालं आहे